नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हा घटक पाहणार आहोत. त्याच्यात उपघटक शिकणार आहे परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आणि परिमेय संख्यांचे दशांश रूप हे उपघटकात पाहणार आहोत. तर ते प्रथमतः अगोदर आपल्याला या परिमेय संख्यावरील ज्या क्रिया आहेत, उदाहरणार्थ बेरीज, उदारोगी, गुणाकार, भागाकार, हे आपण अगोदरच्या जो हा जो आपला जो घटक आहे त्याच्यात अगोदर तासात आपण पाहिलेला आहे. तर आपण आज परिमेय संख्येची संख्या कशी असतात, कशा काढतात हे अभ्यासूया. त्यासाठी बघा, तुमच्या समोर मी एक उदाहरण मांडतोय. तर पहिलं उदाहरण आहे 4 ओहम छेद 5 आणि परिमेय संख्या आहे 2 ओहम छेद 3, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तर आता या दोन परिमेय संख्या आहे, या परिमेय संख्येचा आपल्याला या परिमेय संख्येच्या मध्ये कोणकोणत्या संख्या असतात आणखी ते पाहायचे, पण इथे करण्यासाठी काय करावं लागेल. तर बघा, तर या दोन संख्येचा अगोदर आपण गुणाकार करूया. परंतु गुणाकार करताना कसे घ्या, कसा करणार, या ठिकाणी पहा. तर 4 या पहिला जो परिमेय संख्या आहे याला दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदाने गुणायचे, म्हणजे आपल्याला छेद चालू करायचे. लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा अंशाला 3 गुणलं तर छेदा सुद्धा 3 गुणायचं. याच पद्धतीने इकडची संख्या आपण तेच करायचं, 2 अंश 2 ला 5 गुणा. त्याचप्रमाणे जसं अंशाला गुणलं तसं छेदा सुद्धा 3 ला 5 गुणा. या ठिकाणी आपल्याला बघा, एक एक संख्या बघूया, इकडची संख्या आणि इकडची संख्या. पहिल्यांदा इकडची संख्या बघूया आणि दोन भाग चालले. या ठिकाणी बघा, 4 12 5 15 तसं आपल्याला बघायची संख्या ही पण कशी करायची, 2 5 10 3 5 15. या ठिकाणी बघा, इकडे सुद्धा छेद 15 झाला, या ठिकाणी सुद्धा छेद 15 झाला. दोघांचा छेद हा सारखा झाला, पण ते अंश 12 आहे, इथे अंश 10 आहे. या ठिकाणी आपल्याला ही संख्या मग 10 आणि 12 छेद जरी सारखा असला, बघा 10 छेद 15 12 छेद 15 जरी आपलं छेद सारखा वाटत असलं, परंतु यांच्यामध्ये कशा किती संख्या लपलेल्या आहे परिमेय संख्याच्या याच्यात, कारण पूर्णांकाच्या याच्यात आपल्याला मांडता येतं. उदाहरणार्थ यम जर घेतला, यम म्हणजे उदाहरणार्थ संख्या, पण याच्यापुढे आपण m+1 किंवा अधिक 1 ही जर संख्या घेतली तर याच्यापुढे याच्यामध्ये कोणती संख्या राहू शकत नाही, लक्षात घ्या. कारण m ही पूर्णांक संख्या आहे, परंतु या परिमेय संख्येत या ठिकाणी अंशन छेद रूपात ही परिमेय संख्या दाखवली जाते, परंतु यांच्यामध्ये भरपूर संख्या असतात. तर बघा कसे असतात, तर आपण पहिल्यांदा आपण काय करूया, 10 ला 10 गुणूया. जर अंशन 10 ला गुणलं, 10 गुणलं तर छेदा सुद्धा 10 गुणूया. 15 गुणिले 10, तर याचं उत्तर काय आलं, 10 गाळे 100 आणि 150, 100 छेद 150. त्याचप्रमाणे आपण इकडचं बघूया, 12 गुणिले 10, 15 गुणिले 10. जर आपण याचा गुणाकार केला तर आपल्याला असं दिसेल की 12 चा 10 गुणाकार 120, 15 चा 10 गुणाकार केला तर 150. या ठिकाणी बघा, 100 आणि 120 यांच्यामध्ये किती संख्या आल्या बघा, इथे काही दिसत नव्हत्या, फक्त एक संख्या वाटत. परंतु आपल्याला जर जास्त संख्या दाखवायच्या राहिल्या परिमेय परिमेय संख्येच्या दरम्यान जास्त संख्या मांडायच्या राहिल्या, तर बघा 100 आणि 120 मध्ये किती संख्या मांडतील आपल्याला, 100 अंश छेद 150, याच्यापेक्षा मोठी कोणती, 101 अंश छेद 150, त्याच्यापेक्षा मोठी कोणती, 102 अंश छेद 150, त्याच्यापेक्षा मोठी कोणती, 103 अंश छेद 150. म्हणजे ह्या संख्या अशा वाढत भरपूर पद्धतीने 120 अंश छेद 150. म्हणजे आपल्याला जर सांगितलं की या परिमेय संख्यांच्या मध्ये किती संख्या आहे, बघा नुसते 10 गुणलं तर एवढ्या संख्या मिळाल्या, तर 100 गुणलं तर आणखी भरपूर संख्या मिळू शकते. म्हणजे आपल्याला दोन परिमेय संख्यांच्या मध्ये अनंत संख्या मिळतात, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आणखी पुढचा भाग पहा. आपला मी एक उदाहरण सोडला बोलता, सर आपल्याला असंख्य संख्या जर तुम्ही विचारलं की दोन परिमेय संख्येच्या मध्ये किती संख्या असतात, तर आपल्याला डायरेक्ट उत्तर सांगता येईल की
अनंत संख्या आपल्याला दाखवता येऊ शकतात. म्हणजे आपण जर मी तिथं आणि म्हणजे 100 लिहिलं किंवा 1000 लिहिलं म्हणजे छेदाला जर आपण मोठ्यात मोठा छेद केला तयार तर आपल्याला परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य संख्या मिळू शकतात. आता बघूया कसे आपण या प्रकारचे उदाहरण आपल्या सोडवायचे. आता आपण बघूया परिमेय संख्याचे शोधून कसे काढायचे. तर बघा मी तुम्हाला एक ते दोन उदाहरण सुद्धा बघतो. लक्ष द्या, लक्षपूर्वक पहा. तर तुम्ही सरावासाठी या सरावासाठी उदाहरण घेऊ शकता. उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो. हे सरावासाठी उदाहरण घ्यायचे, हे आपल्या वयवर मांडायचे आणि तुम्ही स्वतः हे उदाहरण सोडवायचे. आता दोन उदाहरण देतो मी तुम्हाला. -2/3 ही परिमेय संख्या, 4/5 हे उदाहरण सोडवायचं आपल्या वयवर. आणि परत जसं मी सोडवलं तसं तुम्ही या दोन परिमेय संख्यांच्या मध्ये तीनापेक्षा जास्त आणखी संख्या मिळवण्याचा प्रयत्न करा. बघा मी तुम्हाला किती संख्या मिळवून दाखवल्या. तर अशा आपण तुम्ही कमीत कमी तीनाच्या पुढे संख्या मिळवून दाखवायचं. आता आणखी एक उदाहरण देतो मी तुम्हाला. 7/8/5/3 हे उदाहरण आपल्या वयवर बांधून सोडवायचे सरावासाठी तुम्हाला. आता आपण पुढचं घेऊया परिमेय संख्येचे दशांश. तर परिमेय संख्येचे दशांश मांडताना लक्ष द्या. तर मी तुम्हाला हे दशांश रूप मांडणं आपण पाचव्या शिकलेलं दशांश रूपात दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा, दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा, नंतर दशांश अपूर्णांक उदाहरणार्थ आपण जर मांडलं तर 7/10 तर आपण असं मांडलं. जर आपण दशांश अपूर्णांकात मांडताना जर जेवढे आपण शून्य खाली मांडणार किंवा जेवढ्या संख्येने या ठिकाणी याचं उत्तर मांडलं उत्तर काय 0.7. जर आपण या 7 100 भागितलं तर 0.007 तुम्हाला इथे काय दिसतंय की जसं जसं 0 तुम्ही खाली वाढवणार तसं तसं दशांश चिन्ह हे म्हणजे ही जी संख्या आहे तशी तशी दशांश अपूर्णांक हा उजवीकडे सरकत जाणार. आता आपल्याला दुसरं उदाहरण पाहूया. दशांश रूपात मांडायची राहिली तर लक्षपूर्वक पहा. तर या ठिकाणी तुम्हाला हे संख्या देतो उदाहरणार्थ 5/5/8 हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. तर तिथे वजा चिन्हाचा विचार करायचा नाही. तर ही संख्या असं समजायची ही दशांश परिमेय संख्या 5/8 अशा स्वरूपात आहे. तर आपण ही संख्या मांडताना भागाकार करायचा 5 मध्ये यायचं आणि 8 आपल्याला भागाकार करायचा आहे. तर 5 भाग जात नाही परंतु आपण 5 पुढे दशांश चिन्ह मांडून किती शून्य ठेवले तर त्याचे 5 संख्येत बदल होणार नाही. तर आता बघूया आपण भागाकार करूया. 8 5 भाग जाईल का नाही का म्हणून आपण हे शून्य मांडणार. 0.5 चिन्ह 5 तसं येईल. आता हा 0 खाली येतला या ठिकाणी 50 झाला. तर 50 आता आपण काळ म्हटला तर आज 50 अवधाची संस्कृती 8/48 वजाबाकी उत्तर आलं 2 परंतु पुढचा शून्य येतो ना भारतात म्हणून आपण पुढचा शून्य खाली उतरवणार. तर या ठिकाणी झालं 20. तर आता परत 8 म्हणायचं 8/16 वजाबाकी केली उरला 4 परत हा शून्य खाली घेतला इथे झाला 40. 8/5/40 उत्तर आलं 0 म्हणजे जिथे भागाकार संपतो उत्तर बाकी 0 येते त्याला म्हणतात खंडित दशांश अपूर्णांक किंवा त्याला म्हणतात खंडित दशांश रूप. बघा लक्षात घ्या हे नाव काय जेव्हा भागाकार बघा 0.625 हा भागाकार आला परंतु जिथे बाकी 0 होते त्याला म्हणतात खंडित दशांश रूप. हा शब्द लक्षात ठेवा खंडित दशांश रूप. आता